फ्रेंड वेलकम बैक टू दिस चैनल अमित कोहेकर अकेडमी. बघा आज जे आपल्याला शिकायचं आहे प्रोबेबिलिटीचा एक्सरसाइज 7.1 फॉर 12th स्टँडर्ड. ठीक आहे, आतापर्यंत दोन व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. ठीक आहे, ह्याच्यावर चेक करू शकता तुम्ही. मी ते लाईव्ह स्ट्रीम घेतलं होतं पण आता लाईव्ह स्ट्रीम जमणार नाही आपल्याला, कारण कसं माहिती का, लाईव्ह स्ट्रीम घेताना माझा नाही का व्हिडिओ क्वालिटीज निघून जाते. ठीक आहे, आणि असं घेतलं 1080 पिक्सल वर नाही का बघता येतं आपल्याला, म्हणजे ते बेटर दिसेल त्याच्यापेक्षा. पण हा एक प्रॉब्लेम आहे फक्त की तुम्ही क्वेश्चन विचारू शकत नाही मला. आता जर मी एडिटिंग व्हिडिओ घेत असेल तर, पण तुम्ही नक्की व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्ही मला कमेंट करा. ठीक आहे, म्हणजे कशामध्ये प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगेल त्याच्यावर. ठीक आहे, नक्की रिप्लाय देणार एवढा 100% गोष्ट काय आहे ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता काय करायचं बघा, फाइंड द प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ नंबर ऑफ सक्सेस. आधी तर प्रश्न काय आलाय, नंबर ऑफ सक्सेस इन टू टॉसेस ऑफ अ डाइस. आता कंडिशन पहिले समजून घ्या, म्हणजे पहिले बेसिक समजून घ्या. आता इथे सक्सेस म्हणजे काय असतं, प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस केव्हा असणार आहे. ठीक आहे, जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं गेटिंग अ हेड, गेटिंग अ हेड सपोज फॉर एक्झाम्पल सांगतोय, काय विचारलं तुम्हाला, एक्स डिनोट दी गेटिंग हेड. ओके, समजा असं विचारलं क्वेश्चन मध्ये विचारलं. ठीक आहे, गेटिंग हेड, मग त्यावेळेस प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस समजा आता कॉइन वर हेड पडलाय म्हणजे सक्सेस आहे. ठीक आहे, कॉइन वर काय पडलाय, हेड पडलाय म्हणजे ते प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस असणार. क्वेश्चन मध्ये विचारलं ना आपल्याला हेडच्या बाबतीत, मग प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस दॅट इज डिनोटेड बाय पी. ओके, आणि जर समजा कॉइन वर जर टेल्स पडला असेल, टेल्स, मग त्यावेळेस प्रोबेबिलिटी ऑफ नॉट सक्सेस दॅट इज डिनोटेड बाय क्यू. ठीक आहे, हे तुम्हाला कन्सिडर करावं लागेल, हे कन्सिडर करून तुम्हाला पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढावं लागेल. ठीक आहे, म्हणजे आता पी आणि क्यू ची व्हॅल्यू कशी काढायचं, म्हणजे काय गरजेचं आहे ते तुम्हाला क्वेश्चन मध्ये समजेल. ठीक आहे, आणि ह्या दोघांची ऍडिशन पी प्लस क्यू इक्वल टू वन असते. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, पी प्लस क्यू इक्वल टू वन असणार आहे. सक्सेस आणि नॉट सक्सेस हे केव्हा असणार हे समजलं पाहिजे. जर समजा तुम्हाला एक्स डिनोट द गेटिंग ग्रेटर दॅन थ्री विचारलं ऑन अ डाइस. ठीक आहे, ग्रेटर दॅन थ्री म्हणजे ग्रेटर दॅन थ्री काय असणार, 4, 5, 6 आहे. ठीक आहे, म्हणजे जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल 4, 5, 6 म्हणजे समजा डाइस वर 4 पडले तर प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस लिहिणार डिनोटेड बाय पी. पण असे सक्सेस होण्याचे चान्सेस किती आहेत, 1, 2, 3, मग पी ची व्हॅल्यू येणार 3. ठीक आहे, आणि नॉट सक्सेस होण्याचे चान्सेस काय काय येऊ शकतो, 1 आणि 2 येऊ शकतो, म्हणजे चान्सेस आहे क्यू. ठीक आहे, असं असतं ते. हा चला हे रफ करतो तोपर्यंत, हे तुम्हाला सांगितलं, जस्ट सांगितलं, हे डाईटचं कन्सिडर करू नका, फक्त ते वरच्यावर सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, बघा काय विचारलं तुम्हाला, आता व्यवस्थित समजून घ्या काय क्वेश्चन आहे आपल्याकडे. बघा, फाइंड द प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ अ नंबर ऑफ सक्सेस इन अ टू टॉसेस. नंबर ऑफ सक्सेस इन अ टू टॉसेस म्हणजे दोन डाईज आहे. ठीक आहे, टॉसेस ऑफ अ डाईज where success is defined as, success is defined as number of greater than 4, number of greater than 4 manje dice var net lakshya dya, dice var 4 peksha greater cha number padla pahije manje tyala mhanar successive. theek hai, greater than 4 appears on at least one dice manje 4 peksha greater number padla pahije. konte number asu shaktat, 4 ani 5 asu shaktat, इथं 4 आणि 5 असू शकतात. ठीक आहे, म्हणजे असे दोन नंबर्स आहेत आपल्याकडे की ते सक्सेसिव्ह आहे. ठीक आहे, ग्रेटर दॅन 4 आहे म्हणजे मी काय लिहिणार, एक्स लेट एक्स नंबर ऑफ ग्रेटर दॅन 4 म्हणजे असे किती नंबर आहेत, 4 आणि 5 हे दोनच नंबर आहेत. म्हणजेच काय लिहिणार मी, प्रोबेबिलिटी ऑफ सक्सेस इक्वल टू पी. ओके, डिनोटेड बाय पी, विच इज किती नंबर्स आहे, नंबर्स किती असतात सांगा बघू, एका डाईज वर नंबर किती असतात, 6 असतात, मग इथे लिहिणार मी 6. ठीक आहे, फॉर सक्सेसिव्ह साठी 6, आणि सक्सेस किती आहेत म्हणजे ग्रेटर दॅन 4 म्हणजे दोन नंबर्स लिहू शकतो मी ग्रेटर दॅन 4 म्हणजेच इथे येणार, सॉरी 5 आणि 6, इथे येणार 5 आणि 6, इथे येणार 5 आणि 6. ठीक आहे, म्हणजे 5 आणि 6 दोन नंबर्स आहेत म्हणजे सक्सेसिव्ह केव्हा असणार, 6 मध्ये दोन वेळा पडल्यावर. ठीक आहे, म्हणजे 5 आणि 6 बोलू शकता.
आता प्रोबेबिलिटी ऑफ नॉट सक्सेस, नॉट सक्सेस मग त्यावेळेस डिनोटेड बाय क्यू. मग आता व्हॅल्यू कशी काढणार, क्यू ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, नॉट सक्सेस काढण्यासाठी पी प्लस क्यू चा फॉर्म्युला आहे बरोबर, इक्वल टू वन असतं. आताच मी तुम्हाला सांगितलं पी प्लस क्यू इक्वल टू वन असतं. मग मला सांगा क्यू काढायचं असेल तर मी पी तिकडे नेणार बरोबर, म्हणजे वन मायनस पी होणार, म्हणजे इथे येणार वन मायनस पी. ओके, वन मायनस पी ची व्हॅल्यू आहे टू बाय सिक्स, सिक्स मायनस सिक्स, सिक्स मायनस टू दॅट इज सिक्स, वन जा सिक्स मायनस टू दॅट इज फोर बाय सिक्स, इथे येणार फोर बाय सिक्स, विच इज टू टू जा टू थ्री जा टू बाय थ्री. ठीक आहे, आन्सर आलं टू बाय थ्री, तरी समोर टू बाय थ्री. आता नीट समजून घ्या, आता काय असतं काय नाही व्यवस्थित समजून घ्या. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट काय असणार, रॅन्डम एक्सपेरिमेंट दॅट इज एक्स. आता बघा दोन डाईज आहेत, दोन्ही डाईज मी टाकले. ठीक आहे, दोन डाईज टाकले तर मे बी इथं वन येऊ शकतो, इथं वन येऊ शकतो. ठीक आहे, इथं टू, इथं वन आला तर इथं पण, सॉरी इथं टू आला तर इथं वन येऊ शकतो, काही पण येऊ शकतं, पण ग्रेटर दॅन फोर, लेस दॅन फोर येऊ शकतं, मे बी थ्री येऊ शकतं, फोर येऊ शकतं, इथं काय येऊ शकतं टू थ्री फोर. ठीक आहे, म्हणजे इथं बघा या डाईजवर एक ते चार कोणता पण नंबर पडू शकतो, या डाईजवर पण एक ते चार कोणता पण नंबर पडू शकतो. म्हणजेच काय झालं, आलाय का फाईव्ह आणि सिक्स आलाय का याच्यात, नाही आला, असे पण चान्सेस आहेत. ठीक आहे, फाईव्ह आणि सिक्स आलाय का, नाही आलं, म्हणजे मी झिरो लिहिणार. कोणत्याच डाईवर डाईजवर नाही आलं ना, कोणत्याच डाईजवर नाही आला म्हणजे झिरो लिहिणार. ठीक आहे, जर समजा कंडिशन अशी झाली, समजा इथे ह्या डाईजवर फाईव्ह आणि सिक्स पडला, ठीक आहे, फाईव्ह आणि सिक्स पडला, समजा ह्या डाईजवर वन टू थ्री फोर असं पण पडू शकतो, फाईव्ह पडणार दुसऱ्या डाईजवर एक पडणार, ह्या डाईजवर फाईव्ह दुसऱ्या डाईजवर दोन असं पण पडू शकतं. ठीक आहे, म्हणजे कोणत्या डाईजवर आलाय, एकत्रित डाईजवर सक्सेस आहे, म्हणजे सक्सेस म्हणजे फाईव्ह आणि सिक्स पडतं ते, दॅट इज मी इथे लिहिणार वन. किंवा असं पण असू शकतं दोन्ही डाईजवर ग्रेटर दॅन फोर पडू शकतात, असं पण असू शकतं फाईव्ह आणि सिक्स. ठीक आहे, म्हणजे दोन्ही डाईजवर लिहिणार. ठीक आहे, समजतंय का, असं पण चान्स असेल. मग आता प्रोबेबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू झिरो असताना चान्स काढावा लागेल. हा झिरो असताना म्हणजे काय होतं रे, कंडिशन काय होती, वन टू थ्री फोर, इथं पण वन टू थ्री फोर. ठीक आहे, म्हणजेच कोणत्याच डाईज वर ग्रेटर दॅन फोर नाही पडू शकणार. मग त्या केसेसला आपण लिहिणार क्यू, म्हणजेच फेल्युअर, फेल्युअर म्हणजेच नॉट सक्सेस, म्हणजे ह्या कंडिशन नुसार ह्या डाईजवर पडत नाही ना, ह्या कंडिशन नुसार काय बोलत, ह्या कंडिशन ग्रेटर दॅन फोर बोललेत क्वेश्चन मध्ये, पण पडतंय का ह्या सिच्युएशनला, नाही पडत, म्हणजे नॉट सक्सेस. हे पण काय, नॉट सक्सेस दॅट इज क्यू, म्हणजे ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचा, म्हणजे इथे ना क्यू इंटू क्यू, क्यू ची व्हॅल्यू किती होती रे, टू बाय थ्री, म्हणजे इथे ना टू बाय थ्री इंटू टू बाय थ्री, म्हणजे इथे फोर बाय नाईन. ओके, असं आहे ना. मग आता प्रोबेबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू वन हे केव्हा येऊ शकतं कंडिशन, सांगा बघू. हा सांगा आता हे प्रोबेबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू वन, म्हणजे वन म्हणजे एका डाईज वर तरी सक्सेस असणार ना. ठीक आहे, म्हणजे इथं फाईव्ह आणि सिक्स पडू शकेल, किंवा इथं वन टू थ्री फोर ह्या डाईजवर असू शकतं, म्हणजे त्या केसेसला हे सक्सेसिव्ह आहे, ह्या कंडिशन नुसार सक्सेसिव्ह, ह्या कंडिशन नुसार नॉट सक्सेसिव्ह, म्हणजे पी इन टू क्यू. ओके, किंवा असं पण असू शकतं की नाही का, ह्या डाईजवर फाईव्ह आणि सिक्स पडू शकेल, आणि ह्या डाईजवर वन टू थ्री आणि फोर, ठीक आहे, असं पडू शकतं, म्हणजे आपल्याला ते पण कन्सिडर करावं लागेल. हे नॉट सक्सेसिव्ह झालं, बघा ना, ग्रेटर दॅन फोर नाही आलं, नॉट सक्सेसिव्ह, आणि ग्रेटर दॅन फोर आहे म्हणजे सक्सेसिव्ह, म्हणजे क्यू इन टू पी. ठीक आहे, मग व्हॅल्यू पुट करा, बघा ना, पी इंटू क्यू, पी इंटू क्यू दोन्ही सेम असेल, म्हणजे ट्वाईस ऑफ पी इंटू क्यू असं लिहू शकतो मी. ठीक आहे, पण कंडिशन आपल्याला दोन्ही साईड मांडावं लागेल ना. ठीक आहे, म्हणून मी हे ऍड केलंय, मगच आन्सर येणार. ठीक आहे, मग आता बघा टू, पी ची व्हॅल्यू किती होती रे, पी ची व्हॅल्यू आहे टू बाय सिक्स, सॉरी इथं पण चुकीचं लिहिलं का मी, पी ची व्हॅल्यू वन बाय थ्री आहे ना इथं, सॉरी इथं काहीतरी चुकीचं लिहिलं मी, टू बाय थ्री,
कारणाने बरोबर दोन्ही साईडला क्यू आहे ना, पी ची व्हॅल्यू किती 2/3 2/6 आहे ठीक आहे, आणि क्यू ची व्हॅल्यू 2/3 2/3 किती होणार मग 2 2 4 4 2 8 म्हणजे इथे येणार 8/6 3 दॅट इज 80 म्हणजे आन्सर येणार इथं 4/9 ठीक आहे, दोन्ही साईडला सेम सेम व्हॅल्यू आली. मग बाकीचा पॉईंट सेकंड लास्ट वाला काढूया, तेवढा पहिल्या वर स्क्रीनशॉट काढून घ्या. चला आता व्यवस्थित लक्ष द्या, आता काय करायचं आहे, टू केव्हा घेणार आपण, ज्या वेळेस दोन्ही डाईज वर ग्रेटर दॅन 4 असेल, ग्रेटर दॅन 4 म्हणजे 5 किंवा 6 पडू शकतात, 5 किंवा 6 ठीक आहे. त्या सिच्युएशन बघा काय असेल, म्हणजे 5 किंवा 6 पडेल म्हणजे सक्सेसिव्ह डिनोटेड बाय पी ओके. मग ह्या डाईज वर पण चान्सेस आहे की ग्रेटर दॅन 4 पडू शकतात ठीक आहे, म्हणजे 5, 6 म्हणून तर आपण 2 लिहिले ना, एका डाईज वर पण सक्सेसिव्ह दुसऱ्या डाईज वर पण सक्सेसिव्ह दॅट इज 2 ठीक आहे. मग सक्सेसिव्ह आहे ना दोन्ही, हे पण सक्सेसिव्ह हे पण सक्सेसिव्ह, मग त्यावेळेस पी इंटू पी लिहायचं ठीक आहे. मग आता पी ची व्हॅल्यू किती होती 2/6 होती बरोबर ना, आताच काय होतो 2/6 आणि इंटू 2/6 2 × 2 = 4 6 × 6 36 म्हणजेच किती येणार 4 × 1 = 4 4 × 9 = आलं, इझी आहे काय उघड नाही याच्यामध्ये. बघा आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचं काय ना टेबल एक्स पी ऑफ एक्स अजून एक काढावं लागेल ना, हा 0 1 2 झिरो असताना किती व्हॅल्यू आली प्रोबॅबिलिटी 4/9 ओके, आणि 1 असताना 4/9 आणि हे असताना 1/9 म्हणजे सगळ्यांची ऍडिशन 1 यायला पाहिजे ठीक आहे, म्हणजेच तुम्ही बरोबर आहात अदरवाईज चुकले आहे तुमचं काहीतरी. बघा 4 + 4 + 1 दॅट इज 9/9 दॅट इज 1 ओके, इझी आन्सर होता काय अवघड नव्हते. टेक दिस स्क्रीनशॉट. हा ह्याच्यामध्ये 16 क्वेश्चन आहेत, व्यवस्थित करा ठीक आहे. वाटलं असं मी त्याच्यासाठी एका क्वेश्चनसाठी एक व्हिडिओ बनवतो, आणि जर जास्तच इझी असेल तर 2 क्वेश्चन बनवत जातो ठीक आहे, एवढं काय अवघड नाही.